नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी सब्जेक्ट इंग्लिश 2.3 अँड इनविजिबल बेंच हा लेसन पाहणार आहोत। अगदी मजेशीर लेसन आहे, म्हणजे नेमकं इनविजिबल म्हणजे काय आणि जे चिल्ड्रन्स आहेत ते चिल्ड्रन्स कशा पद्धतीने त्या बेंचवरती बसतात हे या ठिकाणी डिस्क्राइब केलेलं आहे। चला तर मग सुरू करूया। 2.3 अँड इनविजिबल बेंच, बेंच या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे आणि इनविजिबल, इनविजिबलचा अर्थ होतो अदृश्य, म्हणजे न दिसणे, इनविजिबल, ठीक आहे, दिसत नाही असं। तर पहा या ठिकाणी काय सांगितलं आहे नेमकं पाहूया। अमन वॉक्स, अमन नावाचा मुलगा, वॉक्स म्हणजे चालतो, ऑन स्टेज, कुठे चालतो तर ऑन स्टेज, अँड स्क्वॅट्स डाऊन, स्क्वॅट म्हणजे पाय दुमडून बसणे, ठीक आहे, डाऊन, ॲज इफ, जसे की, ही इज सिटिंग ऑन अ बेंच, तो या ठिकाणी बघा आता इथे तो कशा पद्धतीने बसलेला आहे, जसे की बेंचवर बसलेला आहे असा दिसतो त्याच्या ॲक्शनवरून, लक्षात। आता बघा पुढे, दॅट इज इनविजिबल, दॅट इज इनविजिबल म्हणजे काय, तो ज्या ठिकाणी बसला आहे ना बेंचवरती ते बेंच इनविजिबल आहे, अदृश्य आहे, म्हणजे तो ॲक्शनमध्ये बसलेला आहे। बघा बिना वॉक्स अप, बिना चालत जाते, टू अमन, अमनकडे, म्हणजे ही बिना आहे, बिना आणि हा अमन आहे, हा बसलेला आहे इथे बेंचवरती आणि बिना अमनकडे चालत जाते। तर बघा बिना काय विचारते, बिना म्हणते व्हॉट आर यू डुईंग, काय करत आहेस, अमन काय उत्तर देतो बघा, आय एम सिटिंग ऑन धीस इनविजिबल बेंच, मी कुठे बसलेलो आहे, इनविजिबल म्हणजे अदृश्य बेंचवर बसलेलो आहे। विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक लक्षात घ्या, आय एम सिटिंग म्हणजे असं जो जेव्हा वाक्य असतो ना, आय एम सिटिंग क्रियापदाचे तिस काय म्हणतो आपण, आय एन जी लागलं म्हणजे चौथे रूप असं सहज आपण म्हणू शकतो, आय एम सिटिंग, मी बसत आहे असा अर्थ होतो। परंतु या ठिकाणी हे जे वाक्य आहेत ना, आय एम सिटिंग ऑन धिस इनविजिबल बेंच, मी इनविजिबल बेंचवरती म्हणजे अदृश्य बेंचवरती बसलो आहे असा त्याचा अर्थ, ठीक आहे। बिना, कॅन आय जॉईन, मी पण बसू का इथे, म्हणजे जॉईन म्हणजे त्या ठिकाणी आता सोबत बसणे, ठीक आहे, कॅन आय जॉईन, मी बसू शकते का, अमन, शुअर, नक्कीच। अमन गेट्स अप, अमन उठतो, मौज सरकतो बाजूला, टू वन साइड म्हणजे एका बाजूला, बोथ अमन अँड बिना सिट डाऊन ऑन द बेंच, आणि दोघेही त्या अदृश्य बेंचवरती बसतात। व्हेन चंदा वॉक्स टू अप देम, आणि चंदा या ठिकाणी पाहते इथे, चंदा नावाची मुलगी पुढे चालत येत आहे कोणाकडे, बिना आणि अमनकडे, आणि ती काय विचारते बघा चंदा, व्हॉट आर यू डुईंग, तुम्ही काय करत आहात, अमन अँड बिना व्हॉट सेड हिअर, काय रिस्पॉन्स देतात, उत्तर काय देतं बघा, वी आर सिटिंग ऑन धिस इनविजिबल बेंच, आम्ही या इनविजिबल बेंचवरती बसलेलो आहोत, म्हणजे अदृश्य बेंचवरती। चंदा, कॅन आय जॉईन, मी बसू शकते का इथे, अमन अँड बिना, शुअर, नक्कीच। अमन अँड बिना गेट अप, ते दोघेही उठतात, मऊ सरकतात बाजूला, टू वन साइड एका बाजूला, ऑल थ्री सीट डाऊन अगेन, आणि तिघेही परत एकदा त्या बेंचवरती बसतात। व्हेन दिनेश अँड एकता वॉक अप टू देम, दिनेश आणि एकता तिथे त्यांच्याकडे येतात, आणि दिनेश आणि एकता काय विचारतात बघा, व्हॉट आर यू गाईज डुईंग, तुम्ही काय करत आहात, गाईज म्हणजे स्टुडंट किंवा जे विद्यार्थी असतात त्यांना गाईज असं म्हटलं जातं, एक लक्षात घ्या, तुम्ही काय करत आहात, अमन बिना चंदा तिघेही बोलतात, वी आर सिटिंग ऑन धिस इनविजिबल बेंच, आम्ही या इनविजिबल बेंचवरती बसलो आहोत। बघा या ठिकाणी कशा पद्धतीने बसलेले आहेत, इनविजिबल बेंच अदृश्य आहे, ठीक आहे। अमन बिना अँड चंदा, नो दिनेश अँड एकता, दिनेश आणि एकता काय म्हणतात, कॅन जॉईन यू, आम्ही सुद्धा बसू का, अमन बिना चंदा, येस शुअर, बसा। दे गॉट अप,
ते तिघेही उठतात. मऊ अ लिटिल टू वन साइड, थोड़ा सा एका साइडला बाजूला सरकतात. ऑल फाइव चिल्ड्रेन सिट डाउन फॉर्मिंग अ लाइन, एका लाइन मध्ये पाचही ही मुलं हे बसतात. बघा इथे हे दोघं आलेले आहेत आणि हे तिघ, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी हे पाचही ही मुलं एकत्र बसतात. तेवढ्यातच एक फारूक वॉक्स ऑन स्टेज, आणि तिथूनच एक फारूक नावाचा मुलगा हा येतो. फारूक काय म्हणतो बघा, व्हाट आर यू गायज डुईंग, तुम्ही काय करत आहात. ऑल अदर्स, आणि हे सर्व काय म्हणतात, जस्ट सिटिंग हियर, आम्ही इथे बसलेलो आहोत. ऑन दिस इनविजिबल बेंच, ऑन म्हणजे हे जे काही इनविजिबल बेंच आहे, दृश्य बेंच आहे, याच्यावरती बसलेलो आहोत. फारूक, नो यू आर एंट, नाही तुम्ही नाही, म्हणजे असं दाखवत इथं बघा, हात दाखवतो आहे. आय मोड द बेंच ओवर देअर, आणि तुम्ही जिथे बसलेला आहोत असं म्हणताना मी ऑलरेडी जी काही बेंच आहे ते मूव्ड केलेलं आहे, म्हणजे काढून घेतलेलं आहे. ऑल अदर्स काय म्हणतात ते बघा, ओ नो दे ऑल फॉल डाऊन, आणि ते सर्व खाली पडतात. बघा आता या ठिकाणी दे ऑल फॉल डाऊन, सगळे खाली पडलेले आहेत. फारूक हसतोय असं. अमन, लेट्स डू दॅट अगेन, अमन म्हणतो की चला आणखी एकदा हे खेळूया आपण. द फर्स्ट फाईव्ह चिल्ड्रेन मूव टू वन साइड, आणि हे पहिले पाच मुलं जे असतात ना एका साईडला सरकतात. अँड देन सिट डाऊन अगेन, आणि परत आणखी बसतात. बघा आता फारूक, व्हाट आर यू गायज डुईंग, काय करत आहात तुम्ही. ऑल अदर्स, जस्ट सिटिंग हियर ऑन दिस इनविजिबल बेंच, आम्ही ह्या बेंचवरती अदृश्य बेंचवरती बसलेलो आहोत. फारूक, नो यू आर एंट, नाही तुम्ही असं बसू शकत नाही. आय मोड द बेंच ओवर देअर यस्टरडे, आणि हे जे बेंच आहे ना मी कालच बाजूला केलेले आहे. अमन काय म्हणतो आहे बघा, बट आय मूव्ड इट बॅक, मी परत ते त्या ठिकाणी घेतलेलो आहे. हियर दिस मॉर्निंग, म्हणजे आज सकाळी. फारूक काय म्हणतो आहे बघा, देन इट इज ऑल राईट, ठीक आहे. कॅन आय जॉईन, मी जॉईन होऊ का किंवा मी बसू का. अमन म्हणतो शुअर, दे ऑल सिट डाऊन इन लाईन, आणि ते सर्व एका लाईनमध्ये बसतात. फारूक, आय हॅव एन आयडिया, मला एक आयडिया सुचली. लेट स्टार्ट अगेन, चला परत आणखी आपण हे खेळूया. गेट्स अप, गेट्स अप म्हणजे कोण, आता हे फारूक विषयी, हा फारूक विषयी म्हटलं, कारण काय वॉक्स आहे तो दूर जातो उठून. रन्स अप म्हणजे तो धावत येतो परत. द चिल्ड्रेन अगेन, बघा टू द चिल्ड्रेन अगेन म्हणजे मुलांकडे येतो. आणि पुढे काय म्हणतो बघा फारूक, व्हाट आर यू गायज डुईंग, तुम्ही काय करत आहात. ऑल अदर्स, ते काय म्हणतात बाकीचे मुलं, हे सिटिंग ऑन धिस इनविजिबल बेंच, या इनविजिबल बेंचवरती आम्ही बसलेले आहोत. पुढे काय होते बघा फारूक, ओ नो आय हॅड जस्ट फिनिश्ड पेंटिंग दॅट बेंच, आणि मी जस्ट आत्ताच पेंटिंग करणे फिनिश केलं आहे. ऑल अदर्स, असं म्हणतं बघा, स्टँड अप, उठा अँड वाईप द इमॅजिनरी पेंट. वाईप द इमॅजिनरी पेंट म्हणजे त्या बेंचवरती बसलेलो होते इमॅजिनरी करून. आणि जेव्हा फारूक म्हणतो की मी आत्ता जस्ट पेंटिंग करून ते ठेवलं होतं किंवा पेंटिंग आत्ताच केलेलं आहे असं म्हणतो तेव्हा, आणि ते पुसून टाका असं म्हणतो आहे. इमॅजिनरी जे काही पेंटिंग आहे ते ऑफ देअर बॅक साईड्स, ठीक आहे. अमन, लेट्स डू अगेन, चला लेट्स डू दॅट अगेन, आपण आणखी पुन्हा हे खेळूया, आता परत करूया अशा पद्धतीने. ऑल अदर्स ओके, सगळे म्हणतात की ठीक आहे. पुढे काय होते, अमन बिना चंदा दिनेश एकता सिट डाऊन ऑन द इमॅजिनरी बेंच, हे जे काही काल्पनिक बेंच आहे ना त्याच्यावरती ते बसतात. परत फारूक गेट्स अप, फारूक उठतो, वॉक अवे, दूर जातो, कम बॅक अगेन, परत येतो. फारूक म्हणतो बघा, व्हाट आर यू गायज डुईंग, तुम्ही काय करत आहात इथे. मुलांना म्हटलं गायज म्हणून. ऑल अदर्स, सिटिंग ऑन दिस इनविजिबल बेंच, आम्ही या बेंचवरती बसलेलो आहोत इनविजिबल बेंचवरती. फारूक, ओ नो आय हॅड जस्ट फिनिश्ड, मी आत्ताच फिनिश केलेलं आहे. काय फिनिश केलं आहे, पेंटिंग दॅट बेंच,
हे जे काही पेंटिंग करणं आत्ताच मी फिनिश केलेलं आहे. आमन त्यावर काय म्हणतो बघा, ओ दॅट्स ओके, ठीक आहे, वी ऑल हॅव आवर इनव्हिजिबल पेंट सूट ऑन. आणि आम्हीसुद्धा इनव्हिजिबल पेंट जे आहेत ना, इनव्हिजिबल आवर पेंट सूट्स, म्हणजे हे जे काही सूट्स, म्हणजे जे काही कपडे वगैरे आहेत ते इनव्हिजिबल सूट्स आहेत. ऑल स्टँड अप, सर्व उठतात. अंजीब, अंजीब म्हणजे जे शर्टचं जे काही चेन असते ना ते चेन. झिप म्हणजे असं ओढून शर्ट वगैरे लावणे म्हणतो. अंजीप म्हणजे ते बटन जे असते ते ओढून काढणे, त्याला अंजीप असं म्हणतात. ठीक आहे, अंजीप द फ्रंट ऑफ देअर इमॅजिनरी सूट, म्हणजे इमॅजिनरी सूट म्हणजे हे जे काही काल्पनिक जे सूट आहे किंवा कपडे आहेत ते अंजीप केलेत. अँड स्टेप आउट, आणि तिथून पुढे निघतात. देन दे बिगिन टू फोल्ड, काय बिगिन करतात, सुरुवात करतात फोल्ड करण्यासाठी, म्हणजे फोल्ड म्हणजे घडी करण्यासाठी इनव्हिजिबल सूट. आणि जे इनव्हिजिबल सूट्स आहेत ना ते घडी करायला सुरुवात करतात. फारूक, आय हॅव अनदर आयडिया, म्हणजे मला आणखी एक आयडिया सुचली. वॉक्स अवे, म्हणजे दूर जातो. अँड कम्स बॅक अगेन, म्हणजे दूर जाऊन परत आणखी येणे, म्हणजे कशा पद्धतीने बघा फारूक काय म्हणतो बघा. वॉट आर यू गायज डुईंग, तुम्ही इथे काय करत आहात. ऑल अदर्स, वी आर मूव्हिंग, आम्ही मूव्हिंग करत आहोत. काय, धीस इनव्हिजिबल बेंच, आणि हे जे काही या ठिकाणी ॲक्टिव्हिटी करत आहेत बघा, आम्ही हे जे काही बेंच आहे ना या ठिकाणी हे आम्ही मूव करत आहोत. फारूक, आय हियर, मी असं ऐकलं आहे, दे आर सर्विंग, दे म्हणजे कुणीतरी तिथे जे कोणी आजूबाजूला असतील ते. आय हियर, हियर्ड म्हणजे ऐकलं आहे. दे आर सर्विंग इनव्हिजिबल केक्स, आणि ते काय सर्विंग करत आहेत, सर्विंग म्हणजे देत आहेत, वाटप करत आहेत, तर इनव्हिजिबल केक्स म्हणजे दिसत नाही ते असे केक वाटप करत आहेत. इन दॅट हॉल देअर, जे त्या ठिकाणी म्हणजे त्या हॉलमध्ये इनव्हिजिबल केक्स वाटप करत आहेत असं म्हटल्याबरोबर. ऑल थ्रू डाऊन द इनव्हिजिबल बेंच, आणि ते जे इनव्हिजिबल बेंचला मूव्ह करत होते ना, अशा पुढे जे ढकलत होते ना, ते सगळे ते सोडून त्याच ठिकाणी. अँड रन द डायरेक्शन किंवा डिरेक्शन ऑफ द हॉल, आणि जे या ठिकाणी फारूक म्हणतो की तिथे केक्स जे इनव्हिजिबल केक वाटप करत आहेत तिकडे ते सर्व धावत जातात. फारूक फॉलोज, आणि फारूकसुद्धा त्यांच्या पाठीमागे जातो. तर ठीक आहे, तर अशा पद्धतीने या ठिकाणी इनव्हिजिबल बेंच आपण या ठिकाणी पाहिलेलं आहोत. आणि पॉइंटर्सचे काही क्वेश्चन्स आहेत जे शक्य आहे आपण ते नंतर पाहण्याचा प्रयत्न करूया. थांबू आपण या ठिकाणी. धन्यवाद.